आपण आहोत आता मालवणातल्या सगळ्यात जवळच्या आणि सगळ्यात सुंदर अशा लोकेशनला. स्पीड ऑफ. एक्सप्लोरर्स मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत एका खूप इंटरेस्टिंग अशा जागेवर जी जागा मालवणपासून अगदी जवळ आहे, खूप कमी अंतरावर आहे आणि मे बी बऱ्याच लोकांना ती जागा माहितीही नसेल. हा वीक एंडला मी परत मुंबईला जाणार आहे, तर त्याआधी विचार केला की एक व्लॉग करावा. तर मी विचार केला मालवणातल्या जवळची जी जागा आहे त्या जागा तुमच्यापर्यंत आणाव्या. तर एक जागा तर असणार आहे ती आपल्या एक लोकल बीच आहे इथला तो, आणि दुसरी जी जागा आहे ना ती खास करून एक स्पेशल जागा आहे कारण ती आपल्याला एक वेगळा व्ह्यू देते सिंधुदुर्ग किल्ल्याचा. आणि तो व्ह्यू तुम्हाला मालवणात कुठल्याही भागातनं तसा व्ह्यू तुम्हाला भेटत नाही. आणि आवर्जून हा व्हिडिओ तुम्ही बघा कारण हा खूप इंटरेस्टिंग होत जाणार आहे, कारण जसंजसा हा व्हिडिओ पुढे जाणार आम्ही अजून काही जागा जे आपल्याला भेटतील ते आपण बघायचं आणि एक्सप्लोअर करायचा नक्की प्रयत्न करू. आपण आता व्हिडिओ चालू करूया. शेळीकडे, आणि तिथून जायचं कारण म्हणजे मध्ये ना एक वॉटर बॉडी आहे आणि ते जे आपल्याला दोन तीन वेगळ्या प्रकारचे स्पीशीज मागे काही दिवसात दिसलेले आहेत. तर बघूया, जर पुन्हा आपल्याला दिसलं तर आपण ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास परत कंटिन्यू करू. म्हणजे आपल्या घरापासून निघालेलो आणि मागे एक वॉटर बॉडी आहे. तुम्हाला जर आवाज येत असेल तर पक्ष्यांचे आवाज आहेत, मागे इथे किंगफिशरचा आवाज येतो आहे आणि इथे समोर वॉटर बॉडीमध्ये आपल्याला इबीज, वॉटर हेन, जकाना आणि बरेचसे अर्गेट आणि काही मशी आंघोळ करत आहेत. तर आपण जेवढे होतील सगळे ह्याचे शॉट्स आपण कॅप्चर करूया आणि आय थिंक हे खूप इंटरेस्टिंग होणार आहे. बघूया, लेट्स सी व्हॉट वी कॅन गेट. आणि इबीज हा खूप जवळ आहे, तो तिथे समोरच आहे. अगदी समोर त्यांचे ॲक्च्युली पाय खूप लांब असतात बॉडीपेक्षा. हे बघा, जेणेकरून त्यांना चिखलात त्या भागामध्ये चालायला आणि त्या पानांवर पाय ठेवायला इझी पडेल. शेडमध्ये आपल्याला दिसतं ना ते अर्गेट बगळ्यांच्या बरोबर खालच्या साईडला सेंटरला कॅमेराच्या, ती एक वॉटर हेन आहे. आणि हे म्हणतात ॲक्च्युली खूप लांबून येतात, म्हणजे मी लहानपणीपासून हा स्वॉम बघतो आहे पण मला ह्या कधी जास्त दिसल्या नाहीत. पुढे निघत आहोत, सरप्राइझिंग स्टॉप्स असणार आहेत आपल्याकडे. तर तसं करत करत आपण आपल्या त्या डेस्टिनेशनला पोहोचतो.
आता आपण राजकोटच्या एंडला आहोत, म्हणजे आपण बरेचसं फिरत फिरत आलेलो थोडं. आणि तुम्ही बघाल माझ्या मागे समुद्र आहे, आणि ह्या साईडला इथे पलीकडे गेलं आपल्याला किल्ला दिसणार. तर आता आम्ही इथे जेव्हा आलो तेव्हा आम्हाला कळलं की बऱ्याचशा बोटी, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या बोटी तुम्ही बघाल पूर्ण काम चालू आहे. सगळ्यांनी आपल्या बोटी बाहेर काढल्यात आणि रिपेअरिंगची कामं म्हणा किंवा त्यांचे बाकी काही जे काय मेंटेनन्सची कामं असतात ती सगळी चालू आहेत. आणि आता त्या मोठ्या मोठ्या म्हणजे इतक्या विशाल काय बोटी बघायला मिळतात इथे आलं. आता आपण इथून वर जाऊया आणि तो मेन स्पॉट बघूया. आता आपण राजकोटच्या कॉर्नरकडे आलेलो आहोत. तर आता जो मुख्य विषय होता आपला, आपल्याला असा एक व्ह्यू दाखवायचा आहे तुम्हाला, जो की पूर्ण मालवणातनं ह्या एका ठिकाणावरनं भेटतो, आणि तो आहे हा व्ह्यू. सिंधुदुर्ग किल्ल्याचा आणि खूप मस्त वाटतं हा परिसर. तुम्ही जसं बघितला लाटा आता पूर्ण खवळलेला होता समुद्राच्या, आणि म्हणजे जसं आता पाऊस जवळ येईल अजून तो खवळत जाणार, आणि पाऊस सुरू झाला मग काय बघायलाच नको, अजून पाऊस सुरूही नाही झाला व्यवस्थित. आता आपण इथून निघूया, लाट पण बोलते आहे की तुम्ही निघा आता इथून. आणि निघायचं म्हणजे आपल्याला इच्छा होती अजून थोडा इथे थांबायची, पण झालं कसं आहे की आता सनसेट होत येतो आहे आणि आपल्याला अजून ह्याच्या त्या बीचकडे जायचं आहे, तर आपण तिथे जाऊन थोडा थांबणार आहोत. सो हा होता सिंधुदुर्ग किल्ला, आपल्या कोकणातला आपल्या मालवणातला सगळ्यात लाडका असा किल्ला आणि सगळ्यात जवळचा किल्ला. तर आपण आता पुढचा प्रवास तसाच चालू ठेवूया जोरात. हां येस, ती जागा खूप सुंदर आहे आणि तिथला सनसेटही खूप सुंदर असतो. तर ही ती जागा आहे आणि ह्याच्या आजूबाजूला पण अनेक जागा आहेत, पण ही ती जागा आहे पहिली जागा जिथे आम्ही येणार होतो ही ती जागा आहे. म्हणजे आमची आता हीच चर्चा झाली ना की इथे समजा कोण आलं आणि कोणी विचारलं की हे कुठलं आहे, तर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही ओळखू शकत ही जागा कुठली आहे ती. सो आता आपण घसरड्या दगडांवरनं वरती जात आहोत. हा वॉट अ व्ह्यू, इट्स It's paid off. बसलेलो आहोत आपल्या लास्ट आणि फायनल आणि एकदम धमाल आणि मस्त आणि सुंदर अशा लोकेशनला.
काय बोलायचं म्हणजे मला ते लाटा ज्या फुटत आहेत त्याच्याकडनं लक्ष जातच नाही आहे बाजूला. आपण आहोत आता मालवणातल्या सगळ्यात जवळच्या आणि सगळ्यात सुंदर अशा लोकेशनला. आणि म्हणजे मी शब्दात कसं सांगू की मला कसं वाटतं आहे, मी बऱ्याचदा आलो इथे पण दरवेळेला माझे जे भावना असतात ना त्या ह्या अशाच असतात की मला कळत नाही मी काय बोलू या जागेबद्दल सिरियसली. तर आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की हे जे समोर तुम्हाला इथे दिसतं हे चॅपल आहे आणि पुढच्या त्या बाजूला तुम्हाला रॉक गार्डन मिळणार आणि माझ्या मागे इथे सिंधुदुर्ग किल्ला जिथे मगाशी आपण जाऊन आलेलो म्हणजे ज्या कडेला ज्या कोपऱ्यात जिथे आपण जाऊन आलो ती जागा ही आहे इथे. आणि कोकणात असेच खूप जागा आहेत जिथे जाऊन आपण विसरून जातो की आपण किती वाजता आलेलो कधी आलेलो कुठे जायचं आहे सगळं विसरून जातो. आपण तिथे राहतो आणि तिथले होतो थोडक्यात. तर तुला कसं वाटलं का इथे येऊन, कारण ही फार वेळ आली, तू पहिल्यांदा आली ना या जागेवर पहिल्यांदा आली. समोर आम्ही लोक 2-3 वेळा जाऊन आलो आणि खूप वेगळा बीच आहे आणि तुम्ही इथे आल्या तुम्हाला नक्की कळेल की हा बीच नॉर्मल बीच नाही आहे आणि तिथलं वातावरण वेगळं आहे. तर इथे आल्यावर तो फील येतो आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा आले त्यावेळेस पण हाच फील आला होता आणि आज जेव्हा येते तेव्हा पण तोच फील येत आहे. तर असा हा प्रवास आहे आपला वी वाईल्ड एक्सप्लोरर्सचा. आपण छोटे असो मोठे असो ट्रिप असे असणार आपले की आपण अशा जागा शोधणार आहोत की जिथे आपल्याला खरंच मनापासून आनंद येईल. आणि ते नेहमी एका ठिकाणी असतं निसर्गात की आपण नवीन नवीन जागा शोधू किंवा बघू आपल्या जवळच्या तुम्हाला माहीत असलेल्या जागा पण आपण बघू शकतो. म्हणजे असं तर होणार नाही की सगळ्या जागा आम्हालाच माहिती आहेत. काही जागा आम्ही आमच्या एरियातल्या म्हणजे आता मी मालवणचा आहे तर मालवणमधल्या जागा मला माहिती आहेत काही बऱ्याचशा. तर मे बी चिपळूणच्या किंवा खेडच्या किंवा इवन रत्नागिरीच्या अशा काही जागा असतील ज्या तुमच्या एकदम म्हणजे बोलतात ना एकदम मनाच्या एकदम जवळ आहेत आणि तुम्हाला कधीही वाटलं की तुम्ही तिथे जाऊन बसू शकतात अशा जर जागा असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात आणि आम्ही तुमच्या गावात येऊ डिरेक्टली है ना भेट देऊ. आता आपण हा व्हिडिओ इथे पॉज करत आहोत. आपण ही जागा बघितली आजची हे स्पॉट बघितले. आय होप तुम्हाला ते स्पॉट नक्की आवडले असतील. आवडले असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू द्या आम्हाला आणि पुन्हा आपण तुम्हाला भेटूया अशीच एक नवीन जागा घेऊन आणि असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत राहा.